एकीकडे रशियानं आता बॅलिस्टिक मिसाईल्ससह आण्विक युद्धाभ्यास सुरू केलाय, तर दुसरीकडे अमेरिकेनं युक्रेनवर रशियाची युद्धाची नवी तारीख जाहीर केली आहे. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियन सैनिक सज्ज असल्याचं जो बायडन यांच्यासह अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनीही म्हटलंय. तर अमेरिका जाणीवपूर्वक भीती निर्माण करत असल्याचा आरोप रशियानं केलाय. सर्व बाजूंनी युक्रेनला घेराव, बॉर्डरवर रशियन फौजा, तोफांच्या गर्जना, क्षेपणास्त्रांच्या डरकाळ्या. युक्रेनवर केव्हाही हल्ला होऊ शकतो का असा सवाल आता उपस्थित होत आहे. युक्रेनवर गंभीर संकट घोंघावत आहे. आठवड्याभरात रशिया युक्रेनवर चालून जाईल अशी शक्यता बायडन यांनी व्यक्त केली. येत्या आठवड्यात युक्रेनवर रशिया हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त करण्यास आमच्याकडे पुरावे आहेत. येत्या काही दिवसांतच रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीववर मारा करतील अशी शक्यता आहे. या शहरात 28 लाख निरपराध लोक राहतात. युक्रेन सीमेवर रशियाने आता फौजांची संख्या तब्बल 2 लाखांपर्यंत नेली. ही संख्या वाढल्यानंतर आता बायडन यांनी हल्ल्याचा हा दावा केला. मात्र रशियाने हे सगळे दावे फेटाळले. युक्रेन सीमेवर सैन्य कपात केल्याचा रशियाचा दावा आहे. सॅटेलाइट इमेजेसमध्ये मात्र रशियन सैन्याची संख्या वाढलेलीच दिसून येते. एअरफील्डवर मोठ्या प्रमाणावर रशियन फायटर जेट्स तैनात आहेत. सीमेवर मोठ्या प्रमाणात विमानं, हेलिकॉप्टर्स, ड्रोन, एअर डिफेन्स युनिट्स आहेत. रशियाने सैनिकांची काही युनिट्स टॅक्टिकल पोझिशन्सवर नेली आहेत. पश्चिम बेलारूसमध्ये 50 हेलिकॉप्टर्स ठेवले आहेत. युक्रेन सीमेपासून अवघ्या 16 किलोमीटरवर रशियाचं हेलिकॉप्टर युनिट तैनात आहे. याशिवाय रणगाडेही तैनात आहेत. रशियाने मात्र अजूनही चर्चेची शक्यता संपूर्णपणे फेटाळलेली नाही. एवढंच नाही तर 24 फेब्रुवारीला अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांची बैठक व्हावी यासाठी रशियाने सहमती दिली. मात्र रशियाने त्या आधी हल्ला केला तर मात्र आम्ही चर्चेची दारं बंद करू असा इशारा अमेरिकेने दिला. एकीकडे दावे प्रतिदावे सुरूच आहेत, मात्र सीमेवर युद्धाभ्यासही जोरात आहे. त्यामुळे जग चिंतेत आहे. जगाला युद्ध नकोय, शांतताच हवी आहे. त्यासाठी महासत्तांनी जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. छत्रपतींचा विचार म्हणजे